काँग्रेस पक्षाशी जोडलेले पुरुष महिलांचा सन्मान करतात आमदार प्रणिती शिंदे. चंद्रनीर सोशल फाउंडेशनच्या कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास. महिला वर्ग अन्याय सहन करतात कारण त्यांच्याकडे सहनशीलता भरपूर असते. माझे महिलांना आव्हान आहे अन्यायाविरुद्ध पेटून उठा. जमलेल्या महिलांकडे पाहून असं वाटतं की सुशील बनपट्टे यांच्यावरती महिला वर्गाचा प्रचंड विश्वास आहे. सुशील बनपट्टे यांनी समाजासाठी आरोग्यविषयक अनेक कामे केली आहेत याचा मला कौतुक आहे असं प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. बाळीवेस येथील हबप लक्ष्मण महाराज प्रशाला प्रांगणात चंद्रनीय सोशल फाउंडेशनच्या वतीने वैद्यकीय सहाय्यता कक्ष व रुग्णवाहिका लोकार्पण समारंभ पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चैतन्य नरोटे, बाबा मेस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेस पक्षाचं काम खूप जुनं आहे. इंदिरा गांधी पासूनची जी चळवळ आहे, बंदा रुपया चांदीचा सारा देश गांधीचा, आधी रोटी खायंगे इंदिराजी को लायंगे, हे सगळं आपल्याला आठवतं. हे जुने दिवस आपणास आणायचे आहेत. सुशील बनपट्टे यांचे सर्व क्षेत्रातील कार्य हे कौतुकास्पद आहे. मोठ्या संख्येनं महिलांना एकत्रित जमवण्याचं कौशल्य सुशील बनपट्टे यांच्याकडे असल्याचा उल्लेखही प्रणिती शिंदे यांनी केलाय. सुशील दादांचे मी खरंच मनापासून आभार. ते जेव्हापासून कामाला लागले काँग्रेस पक्षात, आधी पुण्याला होते तेव्हापासून त्यांनी ही चांगले कार्यक्रम घेण्याची सुरुवात केली. पहिले आरोग्य शिबिराची तुम्ही सुरुवात केली, त्याच्यानंतर मोज करणं काढली. सहज महिला येत नाही, मला माहिती महिलांना समावण्या किती आवश्यक मला ते. आणि एक पुरुष जेव्हा कार्यक्रम घेतो आणि महिलांना बोलतो ते अजून आवश्यक आणि तरी तुम्ही वेळात वेळ काढून आलात. तुमचा जो सुशील दादांवर विश्वास आहे तो इथे दिसून येतो आणि त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. स्वयंपाकाची वेळ आहे, वरलक्ष्मी आणि नागपंचमी एवढं चांगलं काम करतात. खरं तर माझं भाग आहे ते म्हणतात भाजपचा मूल बाले केला, पण काँग्रेसचं काम तसं खूप जुनं आहे. आताचं काम गाई वाचू पासून इकडे मार आहे आणि तुम्ही सगळे गाय वाचू मला सांगते. ह्या सगळ्याच्या शहराच्या महिलांनी स्वातंत्र्य काळाची जी चळवळ आहे आणि इंदिरा गांधी पासून ते दिवस बघितले. गाय वाचू असे, आधी रोटी खाणगे इंदिरा को नाणगे, मतदार रुपया चांदीचा सारा देश चांदीचा, पाचशे रोड लगाव पासून सगळं तुम्ही ऐकल्या. म्हणून मला सगळं पुन्हा एखादे जुने दिवस आपल्याला निर्माण करायचे आणि त्याची सुरुवात सुशील दादांनी केली. आम्ही राजकारण करणारे लोक नाही, आम्ही फक्त इलेक्शन मध्ये तुमच्या पाशी येऊन मतं मागणारे लोक नाही. आम्ही समाज कार्य करतो, आम्ही लोकांची कामं करतो, लोकशाही आम्ही जेव्हा करतो आणि म्हणून इलेक्शन असू देत नसले लोक जर अडचणीत असतील तर आम्ही तुमच्या समोर येणार. आणि बघी मी तो मातानो आयानो आता देश आणि आता देशातील लोक आता अडचणीत आहे. का अडचणीत आहे? तीन चार वर्ष आपल्या देशात एवढे वाईट दिवस आले मग काँग्रेसची लोक तुमच्या सोबत ठामपणे येणार आणि वस्तुस्थिती काय आहे तुम्हाला सांगणार. मी का म्हणते वाईट दिवस आले कारण ज्या दिवशी महिलांना त्रास होतो त्या दिवशी देश संकटात आहे. आपलं घरगुती तेल, फॉर्च्यून तेल, रुची तेल महाग, पेट्रोल डिझेल महाग, आपल्याला 8-8 दिवसात पाणी या सगळ्या महिलांना लागणाऱ्या रोजच्या गोष्टी, तेल नसतं तर स्वयंपाक होत नाही, पाणी नसतं तर घरच्यांना आपण अंडर काय म्हणून देणार, स्कूटर आणि स्कूटरसाठी पेट्रोल आणि डिझेल नसतं तर आपला मुलगा बाहेर जाऊन रेशन किराणाचा माल आणू शकत नाही, कसं जगणार म्हणजे दुष्काळात केला. एकतर लॉकडाऊन मध्ये हाताच्या हातावरती फोन असलेली सगळी लोक त्या ठिकाणी बेरोजगार कोरोना. खरं तर एक महत्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची आहे, ती म्हणजे की आपण स्वतंत्र होऊन, म्हणजे भारत देश स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि हा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण आज साजरा करणार आहोत.
याबद्दलची माहिती तुम्हाला सांगताना मला खूप गर्व वाटतो की काँग्रेस पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1845 साली झाली. ती मुळात या संकल्पनेतून या विचारातून झाली की भारत देशाला स्वतंत्र करावं, गोरगरिबांचे दीन दलितांचे सगळ्यांचा सन्मान व्हावा, त्यांच्या शोषण जे होत होतं ते रोखावं याकरता सर ॲलन ह्यूम यांनी 1845 साली काँग्रेस पक्षाची स्थापना केली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एक चळवळ उभी राहिली ही स्वातंत्र्याची. मग आपल्याला माहितच आहे की लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, अशा असंख्य काँग्रेस जनांनी वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून, मंगळ सरकार चळवळ असेल, चलेजाव चळवळ असेल, अशा विविध चळवळींच्या माध्यमातून इंग्रजांना जेरी सांगलं आणि 1947 साली अखेर देश स्वतंत्र झाला, तो 15 ऑगस्ट 1947 साली. त्यानंतर खऱ्या अर्थाने भारताची गौडदौड काँग्रेसच्या, आपण सगळ्यांना माहिती आहे काँग्रेसचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गौडदौड हातात घेतली आणि त्यानंतर आजपर्यंत आपण पाहतोय की या देशाची उल्लेखनीय प्रगती त्यांनी केली. देशाच्या प्रगतीसाठी जो पाया रचला तो पाया खऱ्या अर्थाने काँग्रेसने रचला. काँग्रेस हे संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच हे विश्वजी माझे घर याच विचाराने सर्व धर्म समभाव, सर्व जातीचा सन्मान, सगळ्या धर्मांचा सन्मान करत सगळ्यांना समोपचाराने एकत्र घेऊन पुढे जाणारे हे पक्ष आहे. म्हणून मला या पक्षाचा इतका अभिमान वाटतो. आणि आजपर्यंत जी प्रगती आपण पाहतोय, जर आज भारत देश ताठमानेने उभा असेल तर तो सगळ्यात त्याचा जो पाया रचला तो काँग्रेस पक्षाने म्हणून. आणि आज आपण पाहतोय की देशाची जी परिस्थिती आहे पुन्हा एकदा अशी परिस्थिती उभी राहिली की आपल्या सगळ्यांना एकत्र उभं राहायचं आहे. देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या लोकांनी, ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं त्यांचा गौरव म्हणून आपण हा 75वा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय. म्हणून काँग्रेसने कवर सुरू केली 1 ऑगस्ट पासून, व्यर्थ न हो बलिदान. त्या निमित्ताने सगळ्या काँग्रेस जनांनी हे जे क्रांतिकारक आहेत, स्वातंत्र्य सेनानी आहेत, त्यांचा सगळ्यांचा गौरव किंवा त्यांचे जे वंशज त्यांचा सगळ्यांचा गौरव केला जातोय. आणि एक संदेश आपल्याला देऊ इच्छितात की आज जी देशातली परिस्थिती आहे, जी परिस्थिती बिकट होत चालली आहे, त्या सगळ्यांसाठी आपल्याला आवाज उठवायचा आहे, सर्वांना पुन्हा एकदा एकत्र यायचं आहे. आणि जे देशाचा पाया पुन्हा एकदा कमकुवत करायचा प्रयत्न करतायत त्या सगळ्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. इथून माझी सुरुवात करतो. आणि हा जो कार्यक्रम आपण घेतोय, या कार्यक्रमामागचे महत्वाचे 3-4 गोष्टी आहेत, त्यापैकी एक रुग्णवाहिका आज आपण लोकार्पण सोहळा करतोय. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या 1.5 वर्षांपासून किमान आपण कोरोनाशी लढतोय. आणि कोरोनाच नाही तर इतर बरेचसे आजार पण उद्भवत आहेत आणि आपल्याला माहिती आहे परिस्थिती, हॉस्पिटल्समध्ये बेड नाही आहे किंवा ऑक्सिजन नाही आहे, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही आहे, अशा परिस्थितीत एक सुरुवात म्हणून आणि अँब्युलन्सची पण कमतरता आता आपण बघतोय. त्यामुळेच या सगळ्यांच्या विचाराने, हे सगळ्यांचा विचार करून आपण अँब्युलन्स लोकांसाठी, जे लोक पिवळा रेशन धारक आहे, ज्यांना आपण दारिद्र्य रेषेखालील लोकांना म्हणतोय, त्यांना ना नफा ना तोटा बेसिसवर त्या सगळ्यांना आपण हॉस्पिटलपर्यंत पोहोचवता यावं, वेळेत पोहोचवता यावं, यासाठी अँब्युलन्स लोकांसाठी आपण डोनेट करतोय आपल्या चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून. अनेक शासकीय योजनांचा लाभ ही समाजातील तळागाळातील लोकांना मिळवून देण्याचा प्रयत्न चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ते करत आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकाबाबतही आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून कौतुक करण्यात येत आहे.